आणि असा आहे का शेवटच्या माणसाला निराळा शब्द ऐकू जातोय नाही हे जीवशिवाचं ऐक्य आहे बरं का तुम्हाला जे बरं वाटतंय आणि मला सांगताना बरं वाटतंय हे जीव आणि शिवाचं ऐक्य आहे आणि म्हणून महाराज म्हणाले जीवशिव प्रभा दावीत असे नकळे याची गती नकळे याची लिला टाईम तर आपला झाला काय सांगण्यासारखं बरं का बरोबर बरंच आहे बर, बर नुसता गोलार्थ सांगतो वाढलं तर अजून वाटलं तर उद्या याचंच कंटिन्यू करेन नाही तर दुसरा अभंग सांगेन असं वाटलं की अजून सांगावं नकळे याची गती नकळे याची लिला याची गती कळत नाही आणि याची लिला काय ती कळत नाही खरंच आहे जनाबाई म्हणाली चोरट्याचा बहुमान केला आणि कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार चोरट्याचा बहुमान केला अरे चोरटे होते त्यांचा मान केलास आणि कीर्तिवानाचा अपमान केलास शोभतं का तुला हां अरे तुला शोभतं का हे बरं दिसतं का तुला ज्यांनी भक्ती केली त्यांनाही मुक्ती देतोस आणि बाकीच्यालाही देतोस काय तुला काय काय म्हणावं काय तुझी लीलाही कळत नाही तुझं कौतुकी करत नाही नकळे याची लिळा नकळे याची गती हां पुढे म्हणतात आपे आप सोहळा अबोगीचा आहे तो म्हणले तुम्हाला कळायची काही गरज नाही माझी लीला आहे माझं बोलणं कळलं का गोड म्हणजे जेवण नव्हे आणि चटणीचा गोळा म्हणजे जेवण नव्हे चटणी एवढीच पाहिजे भात एवढाच पाहिजे भाजी पाहिजे सगळं पाहिजे तोंडी लावणं पाहिजे ते सगळं मिळून जेवण तसं कळलं का म्हणून याची लिळाही करत नाही याची गतीही कळत नाही वाचतो फक्त आणि वाटलं तर उद्या सांगेन ज्ञानदेव म्हणे नकळे याची थोरी आपण चाराचरी नांदत असे पुंडलिकावर दे हरविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा ठलाविलाविला विविला विठला विठ्ठल पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर तुकाराम बरोबर सहाला आता इथून पुढे सुरू होतील